तो आदित्य ठाकरे इतकासा की तो वारंवार प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्र्याला आमच्या चॅलेंज देतो की मी राजीनामा द्या, मी ठाण्यामध्ये उभा राहतो. माझं त्या आदित्य ठाकरेला आव्हान आहे की ते उद्धव ठाकरे जर मला निष्क्रिय समजत असतील तर आदित्य ठाकरेनं बुलढाण्यामध्ये लढावं, मी त्याच्या विरोधामध्ये लढायला तयार हिंमत असेल. तुमच्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत ते सर्वात निष्क्रिय, माझ्याकडे असलेले सर्व खासदारांपैकी निष्क्रिय खासदार होते, परंतु मजबुरी होती त्यांना तिकीट द्यायची, काय सांगा? हे बघा, उद्धव ठाकरे साहेबाला सुद्धा माहीत आहे की विदर्भातून उद्धव साहेबाच्या नेतृत्वात 4 आमदार निवडून येत होते, त्यातले 2-2 आमदार मी प्रत्येक वेळेस या ठिकाणी निवडून आणलेले आहे. बुलढाणा जिल्ह्याची शिवसेना मजबूत ही मी बांधलेली, घराघरामध्ये शाखा आणि घराघरामध्ये शिवसैनिक तयार करण्याचं काम मी केलेलं आहे. आणि म्हणून उद्धव साहेब आता विरोधात गेले म्हणते म्हणत असतील, पण मागच्या वेळेस मी त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला कोणता उमेदवार माझ्या विरोधामध्ये उतरायचा जरा, नाही तर ते आदित्य ठाकरेला इथलं उमेदवारी द्या आणि मग पाहूया की मी निष्क्रिय होतो की नाही होतो.